pocket. Oppo. Vivanta. Size bari hai. भर पावसात बाहेर जातो, वादळी वातावरण पूर्ण झालेलं आणि नुकतंच पाऊस पडून गेलो आणि पुढे जर बघलं तर शाम खतरनाक वातावरण झालं आणि या खतरनाक वातावरणात आज आपण दर्यात जातो आणि या पावसातली मासेमारी तुमच्यापर्यंत पोचवणार असतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव बराक उपल आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. बऱ्याच दिवसांनी समुद्रात चाललो आहे, तेही अगदी तुफानी वातावरण, वादळी वातावरण, पाऊस आहे आणि अशाही परिस्थितीत नुकत्याच सुरुवात झालेल्या आपल्या मच्छीमारी हंगामाला आणि या मच्छीमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच आपण दर्यात चाललो आहोत. दोन तीन दिवस झाले मासे मिळत आहेत आणि म्हणून आम्ही आज वादळ आहे तरीही दर्यात चाललो आहोत. खूप धमाल येणार आहे या फिशिंगच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला कोणकोणते मासे बघायला मिळतात तेही बघणार आहोत. मासेमारीची पद्धत तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडलं असेल लाईक नक्की करा. आत्ता आपण आहोत आचरा सी फेसवरती, म्हणजे जिकडनं बोटी आत आणि बाहेर बंदरामध्ये येतात तिकडे आहोत. आणि हे आपलं आहे आचऱ्याचं लाईट हाऊस, वरती तुम्ही जर बघत असाल तर. आणि लाटा वगैरे बघून तुम्हाला समजतच असेल, एक अंदाज येतच असेल की किती वातावरण वादळी आहे ते. आणि आपल्या डाव्या बाजूला हे आहे संपूर्ण क्लीन बीच आपलं आचऱ्याचं. आणि ही जी बाजू आहे ती देवगडला, देवगडची साईड आहे, म्हणजे इकडे मुणगे, कुणकेश्वर, मिडबाव, मोरवे या ठिकाणी येतं. सो आता आपण साधारण पुढे समोर असं फिशिंगसाठी चाललो आहोत. बघूया कशा पद्धतीने जाळी वगैरे मारली जातात, जाळी ओढली जातात, कोणकोणते मासे आहेत ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कधी काही होऊ शकतं कारण वादळाचं वातावरण तसंच आहे, त्याच्यामुळे घर बसले आपण या फिशिंगचा आनंद घ्या. बांगडे जास्त मिळतील आजच्या फिशिंगमध्ये आणि ते तुम्हाला बघायला मिळतील. बघत राहा. आणि पाणी आहे ना थोडंसं, म्हणजे आपल्या लोकल भाषेत जर सांगायचं झालं तर गाद झालेलं आहे. गाद म्हणजे काय तर थोडी गडद झालेलं आहे पाणी. थोडंसं आपलं पाऊस पडल्यामुळे किनाऱ्यावर सगळं गोडं पाणी या समुद्राला येऊन मिळतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे ते संपूर्ण असं जाडजाड झालं आहे, एकदम डार्क दिसतंय. आणि ढग तर तुम्ही बघत असाल तर पूर्ण फुल पावसाचं वातावरण, नादच नाही आजच्या फिशिंगचं. आपल्या गावात ना मिनी प्रोसेसिंग पण आहे, त्यातील ही एक बोट बघा अशी असते. ती वरती जो असतो तो बागी असतो, म्हणजे जे माशांचे थवे जे असतात, गोळके जे असतात ते बघतात आणि त्याच्यानंतर ते जाळं वगैरे मारलं जातं. अशी ती एक पद्धत असते फिशिंगची. आणि भालचंद्र सांगतोय पेडवे उडत आहेत, असं पेडवे मासे साधारण दिसत आहेत. आणि जे सगळे जे बोटी आहेत ना त्या नसताच्या, म्हणजे सीफेसच्या संपूर्ण डाव्या बाजूला आहेत. बघूया आता कुठे आपल्याला जागा मिळते आणि जाळी मारायला भेटत आहेत ते. बघा इकडे थोडंसं डार्क तुम्हाला दिसत असेल, आता बघा थोडंसं काळसर निळसर असं दिसत असेल. हे माशांचे थवे आहेत आणि भालचंद्र सांगतोय की ते पेडवे मासे असतात ना छोटे, ते मासे आहेत. बघा थोडंसं काळसर दिसत असेल बघा. सेम असंच बांगड्याचे जे थवे असतात ना ते सुद्धा असेच असतात, पूर्ण पाणी असं निळसळ डार्क दिसतं आणि की समजायचं की ते बांगडे आहेत असे. अशा पद्धतीचे हे आपले मच्छीमारांचे काही निकष असतात, त्या निकषाच्या आधारे आपण या समुद्रात मच्छीमारी करत असतो.
चला आपण आता इच्छित स्थळी आलो आहोत, तिकडे जाळे मारायचे. तिकडे पुढे महादेव सांभाळणार आहे, मागे भालचंद्र इकडनं जे आपले दगड आहेत ते मारणार आहे, आणि मी शूट करतो आहे त्या मशीनीवरती. तर एक दगड असा घेऊन व्यवस्थित टाकायला पाहिजे. हा जर दगड गोंदवला ना तर संपूर्ण जाळी आहेत ती संपूर्ण बाहेर ओढली जातात. अशा पद्धतीने प्रत्येक वेळी सांभाळून काम करावं लागतं. आणि आपली आता निशाणी म्हणजे एक जळ झाल्याच्या नंतर हे जे झेंडा आहे आणि त्याच्यावरती लाईट जी ब्लिंक होते ती निशाणी टाकावी लागते. महादेव टाकेल बघा. आता बघा हा जॉईंट गेला आहे आणि आता तो बावटा आहे तो टाकेल बघा निशाणी आपण. आपण असं चालत होतो या समोरच्या नाळीने आणि आता जाळी मारताना आपण रिव्हर्स चालतो. चला जाळी मारून आमची झाली आहेत आणि बाकी पाणी वगैरे मारून झालं. पुढे भालचंद्र बसलो, इकडे महादेव अजून पाणी काढता. म्हणजे जाळी मारून झाल्याच्या नंतर थोडी क्लीन करूची लागतं बोट दररोजच्या दररोज दररोजची कामं असतात ती करूची लागतात. आणि आता थोड्याच वेळात आम्ही जाळी ओढायला घेणार आहोत, बघूया. अजून किती वेळ? 15-1 मिनिटं. म्हणजे हे नुवतेतले धंदे झाले, नुवतेवाल्यासारख्या झालं. मारली 5 मिनिटं थांबलं, म्हणजे जस्ट मारून झालं आणि पाणी मारलं, म्हणजे 5-1 मिनिटं झाली होत अजून. तर लगेच ओढूक घेणार आम्ही. काय म्हणतो पाऊस ढग असे धरले नाही, आत्ता जस्ट बारीक बारीक पाऊस सुरू झालं. शाप काळोख करून टाकलं आहे ना बेकारमध्ये. आपण पावसासाठी कोट आणतो ना ते बघा, हे 100 वाले म्हणजे फुल ह्याच्यात भिजाक जाणार. आणि नित्यानंदने तिकडे घातले ते आपले खोळी असतात ते प्लॅस्टिक, हे ह्याच्यात हे टेन्शन नाही. फुल अगदी काय म्हणतात ते बेरक्या लागायची काही टेन्शन नाही. त्यामुळे हे आम्ही दर्यात वापरतो. लोकांनी फक्त ह्याच्यातच बघले ना, त्याच्या पावसात वापरतात तेच बघले ना. आम्ही पूर्ण ऑल सीझन दर्यात असले कोट वापरतो बघा. हे बघा आता मी घातलं आहे ना ही पिशवी आहे, खोळा खोळ पाय खोळत म्हणतो खोळ ती आहे. म्हणजे अजून पूर्ण पॅक असतं ना ते पिशवी, हाताकडनं कट केलं लावून तयार केलं आणि इकडे गळ्याकडनं कट केलं आहे. नित्यच दाखवतो भाई कट मारलेला डोक्या जावसाठी अकडे हाताकडसून आणि हे ह्या हाताकडसून पूर्ण पिशवी असतात आणि डायरेक्ट अशी घालायची. मग जे खराब पाणी किंवा आपण बेरक्यामधून जी मळकी वगैरे असतं जाळ्यांना ती लागत नसतात आणि कपडे चांगले राहतात, हे एक उद्देश असतं. पण महादेवने जो घातल्यानं ना ते का ह्या बरा का आपला टेन्शन नाही. पाऊस पाणी कसं आहे, पाऊस पडलो तर आम्ही भिजतलो, अजून पाणी उतरलं सगळं. आता आपण जाळी ओढायला घेतो आहे. हाताळ जे आहे म्हणजे हा जो रोप असतो जाळा आणि बोट यांना बांधून ठेवलेला असतो, तो रोप आता ओढायला म्हणजे जाळी ओढायला आता सुरुवात केली आहे. किती आहेत आपली टोटल? 9 सुरुवात म्हणून 9 मागे मागे आपली वाढवली जाते. चला सुरुवात तर केली आणि सुरुवात अशी झाली ना दणक्यात म्हणजे पण भारी. मागडे आता चालू झाली भेटा, बघूया काही रे. हो माणूस आहे ना, हो माणूस त्याका पाऊस पाऊस पाणी थंडी वारू काय नसतो, कायम असंच असतं. तर भार्गाने एक माझा आधी काम मोठा केला ना, ओढू नको मी सांगणे. त्याच्यामुळे आपलं बघूया जास्तीत जास्त तुमका पोचव गावताला सगळे. आणि बांगडे सुरू झालेले असत छानपैकी,
बघूया सौंदळ मिळालो एक. बाकी सगळे बांगडे आहेत. बांगडे आम्ही वाटवत नाही म्हणजे सोडवत नाही. गोडा वगैरे काय दिसला म्हणजे सौंदाळे सुरमई करली वगैरे काय दिसला तर म्हणजे आपण सोडून सोडून असे मागे टाकतो. थोडं मागे येईल आहे मी आणि काय माहीत आहे विषय की आता हे मासे गावतात पण त्याच्यात झार पण असं म्हणजे जेलीफिश म्हणतो ना ती पण असं ती भरपूर असतात. खाज वगैरे खूप येतात त्याला लई सांभाळचं लागतं. बाकी मासे आता सुरुवात झाली आणि परत कमी झाले असाच असता. भेटले तर फुल भेटतात नाहीतर मग निव्वळ काही आपले कमी कमी असतात. बांगडो दिसतो मस्त आणि बाकी इतर पण असत काही काही करमटी असत पोखरे बिकरे असत बरेच मासे येतात. बांगडो बघा बांगडो झाला का बघा परत आसार नवीन आले का. आणि ह्या माणसात ते झारे बिऱ्याची खाज्यानं नाही बघत नुसतो वाढतं हातानं म्हणजे आमच्याकडे ग्लव्स घालतात हातात. किती फ्रेश मासे जीवन टॉप. नाही इतका बघा जेली फिश ऐसू नका फावत तिथे गोळे असतात खूप डेंजर असत. आणि महत्वाचं म्हणजे मासू भेटलो म्हणून ना व्यवस्थित बघा भालचंद्र असं लावताना व्यवस्थित लावचे लागतात कारण तिकडे सोडवताना फास्ट काम होया आणि व्यवस्थित ते राहावा होया आधी जाळ्यात म्हणजे होय आधी चिराडता नाही त्याच्यासाठी ते व्यवस्थित लावून घेतले जातात. हे जाळी ओढणं जाळी मारणं ही कामं खूप महत्त्वाची असतात. केकडो फॅट फेटा म्हणजे फेटा फेटा मध्ये मध्ये दडी मारतात. बऱ्यापैकी भेटले दादा असं काय अगदीच नाही असं ना. किती रवली आता आपली हा चार जाळी शिल्लक चार पाच घेतली गेली फिश आणि तर लय वाईट असत. जिवंत साईज बरी आहे जिवंत. चला आता आपली निशाणी येईल जी आपण झेंडा म्हणजे बावटा टाकलेला तो किती रवली दोन बावटो किती राह हा बा आता बोयरा पिला आता ह्या संपला का अजून दोन शिल्लक राहिले. मासे थोडे इकडे कमी झाले पण ठीक आहे. पूर्ण मागणी गेला
निशाणी आली आहे आणि आता जस्ट एक जाळं शिल्लक आहे आणि मी मागे ओढतोय जाळं. एक शिल्लक. सुरुवातीला सांगत होतो ना काळसर निळसर पाणी दिसतं ते हे पेडवे इकडे खूप मिळाले आहेत बघा छोटे. हे बघा किती भेटले ते बघा पेडवे. शेवटचं जाळं होतं ना शेवटचे जे हे चला हे बघा हे शेवटचे पेडवे मिळाले ते. आणि चला डायरेक्ट सकाळी म्हणजे काल दर्यात गेलो अक्षरशः अशी वाट लागली ना म्हणजे किनाऱ्यावरती गेलो आणि पाऊस वारो आणि विजांचं कडकडाट त्याच्यातच आम्ही आटवलो म्हणजे मासे सोडवले. साधारण 10:30 वाजले 11:15 वाजता घरा गेले मी आणि अशा पद्धतीने कालच्या मासेमारीचे दिवस गेलो. अगदी छानपैकी बांगडे होते बघितलात तुम्ही. वादळातली ही आपली मासेमारी कशी केली जातात ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.